भाजप आमदार नितेश राणेंसंदर्भात ती बातमी आहे. शिवसैनिक संतोष परब हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना कणकवली दिवाणी न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही पोलीस कोठडी आज संपते आहे. हल्ल्याप्रकरणी नितेश राणेंची काल कसून चौकशी झाली. दिवसभर चौकशीच्या फेऱ्यात ते होते. नितेश राणे यांचा मोबाईल फोन आणि मुख्य आरोपी सचिन सातपुतेला केलेल्या फोनबाबत चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर सिंधुदुर्ग पोलीस नितेश राणेंना घेऊन गोव्याला गेले. नितेश राणे यांची 2 टप्प्यांमध्ये चौकशी झाली. आधी नितेश राणे आणि राकेश परब या दोघांची समोरासमोर बसून चौकशी केली गेली. त्यानंतर गोव्याला नेऊन देखील त्यांची चौकशी झाली. आज पोलीस कोठडी संपणार असल्यानं पुढील सुनावणीनंतर पोलीस कोठडीबाबत निर्णय होईल. तसंच केंद्रीय मंत्री नारायण राणे देखील आज कणकवलीत दाखल होणार आहेत. आज 4 तारीख आहे. नितेश राणेंची पोलीस कोठडी संपते आहे. काल दिवसभर नितेश राणे चौकशीच्या फेऱ्यात आपल्याला आढळले. कणकवली पोलीस स्थानकामध्ये सकाळी त्यांना आणलं गेलं. तिथे त्यांची प्राथमिक चौकशी झाली. जबाब नोंदवून घेतला गेला. नंतर राकेश परब आणि नितेश राणे यांची समोरासमोर बसून चौकशी झाली. त्यानंतर दुसऱ्या सत्रात त्यांना गोव्याला नेण्यात आलं. तिथे त्यांची चौकशी करण्यात आली. आज त्यांची पोलीस कोठडी संपते आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं हे बघणं महत्त्वाचं आहे. सकाळपासून काय घडलं बघा. 10:05 सावंतवाडी पोलीस स्टेशनमधून कणकवली पोलीस ठाण्यात त्यांना आणलं गेलं. साधारण 11:45 म्हणजे 10:53 नितेश राणेंची चौकशी सुरू झाली. ही प्राथमिक चौकशी होती. 11:15 नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई कणकवली पोलीस ठाण्यात पोहोचले. दुपारी 12 वाजता नितेश राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना पोलीस ठाण्यात आणलं गेलं आणि दोघांची समोरासमोर चौकशी झाली. आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांच्याशी आपण सविस्तर बोलूया. विशाल, काल दिवसभर तर नितेश राणेंची चौकशी झाली. वेगवेगळ्या टप्प्यामध्ये ही चौकशी आपण बघतो आहोत की त्यांची चौकशी पार पडली. आज 4 तारीख आहे, पोलीस कोठडी संपतीये. आजच्या दिवसभराचं काय अपडेट? निश्चितपणे ज्या पद्धतीत अगदी संपूर्ण प्रकरण चालू आहे हे नितेश राणे, त्याप्रमाणे आज आता काही वेळात म्हणजे दुपारच्या सत्रात नितेश राणे यांना चौकशीला आणतील असं वाटतंय. आता कणकवलीमध्ये पुन्हा एकदा, कारण 2 दिवसाची पोलीस कोठडी आहे, त्यामुळे नितेश राणे यांना कोणत्याही वेळी कणकवलीत चौकशीसाठी घेऊन येतील. त्यानंतर संध्याकाळी दुपारच्या सत्रानंतर न्यायालयात हजर करतील असं वाटतंय. आणि त्याच्यानंतर त्यांचे पीए जे होते स्वीय सहाय्यक त्यांना देखील चौकशीसाठी आज आणतील असं वाटतंय कणकवलीमध्ये. त्याचप्रमाणे त्यांना देखील आज त्यांची पोलीस कोठडी संपते, त्याच्यामुळे त्यांना देखील आज न्यायालयात हजर करतील. तसेच आज नारायण राणे जे देखील दुपारी आपल्या कणकवली येथील निवासस्थानी येणार आहेत. त्यामुळे संपूर्ण घडामोडी ज्या आहेत आजच्या याकडे लक्ष द्यावं लागेल आपल्याला असं वाटतंय. नक्की सुनावणी किती वाजता होणार आहे याविषयी अपडेट? शक्यतो ही सुनावणी दुपारी 2 नंतरच होईल असं वाटतंय. आणि दोन्ही आरोपी जे आहेत या दोघांनाही एकाच वेळी न्यायालयात हजर करतील अशी देखील सूत्रांची माहिती आहे. नक्की, धन्यवाद विशाल माहिती दिल्याबद्दल.